नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी इतिहासावरती आणि इतिहासातले महत्त्वाचे घटक, इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे विधाने सकारण स्पष्ट करा. मित्रांनो, इतिहासाची रिव्हिजन सीझन चालू आहे, त्यामधला विधाने सकारण स्पष्ट करा हा प्रश्न जो आहे तो 4 मार्काला आहे. 4 प्रश्न दिले जातात आणि 4 पैकी आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तर आपण जाऊयात पुढे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर मित्रांनो बघा, या ठिकाणी विधाने सकारण स्पष्ट करा यातला पहिला जो मुद्दा आहे, या ठिकाणी बघा, पहिलं विधान आहे जे तुम्हाला नोव्हेंबर 2020 आलं होतं, स्क्रीनवरती दिसतंय की बघा, मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं आहे. तर ते का म्हटलंय, याचं कारण का, बघा, मायकल फुको यांनी कालमानुक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. तो काय म्हणाला की बाबा, तुम्ही जी कालानुक्रमानुसार इतिहासाची मांडणी करता ती चुकीची आहे. पहिला मुद्दा काय सांगायचा की त्यांनी कालानुक्रमानुसार इतिहासाची मांडणी जी आहे ती चुकीची ठरवली. ओके, मग लिहायचं, मायकल फुको यांनी कालानुक्रमे इतिहासाची मांडणी कालानुक्रमानुसार आपण जी करतो ती चुकीची आहे असं ठरवलं. दुसरा मुद्दा काय लिहायचा, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट नसतं. बरं का, पुरातत्वाचं उद्दिष्ट नसतं. त्यांच्या मते काय, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे पुरातत्वाचं उद्दिष्ट नसतं. बरं, पहिला मुद्दा काय, त्याने इतिहासाची जी मांडणी कालानुक्रमानुसार करतो ती चुकीची ठरवली. दुसरा मुद्दा त्यांनी काय सांगितला की इतिहास म्हणजे दुसरा मुद्दा सांगितला की त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे पुरातत्वाचं उद्दिष्ट नाही. तिसरा मुद्दा तुम्ही सांगू शकता, भूतकाळातील स्थित्यांतराचे म्हणजे बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. म्हणजे भूतकाळामध्ये जे काही बदल झाले, भूतकाळात जी स्थित्यांतरं झाली, त्या स्थित्यांतराचं स्पष्टीकरण देणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि त्यानंतर चौथा मुद्दा, फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. फुको यांनी भूतकाळातल्या स्थित्यांतराचे अधिक स्पष्टीकरण देण्याचा भर दिला, अधिक स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले गेले. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. जाऊयात पुढे. दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी, इथं काय की वॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हणतात. आता वॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक का म्हणतात, बघा, हा प्रश्न 2 वेळा आलेला आहे, विधाने सकारण स्पष्ट करा किंवा तुम्हाला टीप लिहामध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे वेगवेगळ्या अंगाने या प्रश्नाचा विचार आपल्याला केला पाहिजे. बघा, यासाठी 4 मुद्दे. पहिला मुद्दा, इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहास लेखकाने लक्ष केंद्रित करू नये. बरं का, यांनी काय म्हटलंय की बाबा, यांच्या मते, वॉल्टियर यांच्या मते, वास्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहासकाराने लक्ष केंद्रित नाही करायचं. म्हणजे वास्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम या 2 शब्द जे आहेत ते खूप महत्त्वाचे. म्हणजे इतिहासकाराने बरोबर का इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावर इतिहास लेखकाने लक्ष केंद्रित करू नये. त्याबरोबर काय करायचं आहे, त्याबरोबर तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचाही विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, अर्थव्यवस्था यांचासुद्धा, व्यापार यांचासुद्धा विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम मांडायचा नाही, त्यासोबत त्याचबरोबर तत्कालीन समाजाच्या परंपरा कशा होत्या, व्यापार कसा होता, शेती कशी होती, या सगळ्या मुद्द्यांचा विचार होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. बरं का, कारण काय झालं, वॉल्टियरच्या विचारानुसार किंवा वॉल्टियरच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, हा विचार पुढे आला. आणि म्हणून वॉल्टियर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. एखादी रिकामी जागा सुद्धा येऊ शकते, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंब याला म्हटलं जातं, तर तिथं उत्तर आपलं आलं पाहिजे वॉल्टियर. ओके, आता पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघा, पुढचा पॉईंट आपल्याकडे आहे तिसरा, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. आता प्रादेशिक इतिहास लेखनाला का चालना मिळाली, बघा, या प्रश्नाचं उत्तर शोधताना बघा असं लिहू शकता की पहिली गोष्ट, राष्ट्रवादी इतिहासाला एका काळात चालना मिळाली. म्हणजे भारतातील बरीचशी जी लोकं आहे, विचारवंत आहे, लेखक आहेत, ते बाहेर देशामध्ये इंग्रजी शिक्षण घ्यायला लागले आणि इंग्रजी शिक्षण घेतल्यामुळे त्यांना आपला देश जो आहे याच्याबद्दल थोडंसं कुतूहल किंवा हे वाटलं. बघा या ठिकाणी इथं दिसेल की इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाविनीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले.
बरं का, पहिली गोष्ट इंग्रजी शिक्षणाने भारतीयांना राष्ट्रवादी शिक्षणास प्रवृत्त केले, म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले, राष्ट्रवादी इतिहास लेखनास. नीट बघा, इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. ओके, नंतर काय झालं, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकाने विरोध केला. म्हणजे ब्रिटिश इतिहासकारांनी जे काही पूर्वग्रह दूषित भारतीय संस्कृतीबद्दल, परंपरेबद्दल जे काही पूर्वग्रह दूषित त्यांचे विचार होते, त्या विचारांवर आधारित त्यांनी लेखन केलं होतं, जे चुकीचं लेखन होतं. आणि या लेखक या लेखनाला जो आहे विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला आणि आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचं लक्ष वेधलं गेलं. आपल्या देशाचा आपला देश किंवा त्या देशामधला आपला जो प्रदेश आहे त्या प्रदेशाची वैशिष्ट्य, संस्कृती, इतिहास याच्याकडे इतिहास लेखकांचं लक्ष जे आहे ते केंद्रित केलं झालं, लक्ष वेधलं गेलं. आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव तर होताच, आधीच राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा तर आधी प्रभाव होताच, पण त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला सुद्धा चालना मिळाली अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. याच्यामध्ये पहिला मुद्दा काय बाबा, की इंग्रजी शिक्षण घेतल्यामुळं भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवादी भारतीय इतिहासकार किंवा लेखक राष्ट्रवादी लेखनास प्रवृत्त झाले. दुसरा मुद्दा, पूर्वग्रह दूषित, म्हणजे ब्रिटिशांनी सुरुवातीला पूर्वग्रह दूषित इतिहासाला, म्हणजे बघा या ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला आपल्या इतिहासकारांनी, राष्ट्रवादी इतिहासकारांनी किंवा भारतातील विविध प्रांतातील इतिहासकारांनी विरोध केला. आणि त्यानंतर आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहास लेखकांचे किंवा इतिहासकारांचे लक्ष जे आहे ते वेधले गेले. आणि म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव तर होताच, पण त्याचबरोबर त्यातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा मुद्दा बघा, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. आता तंत्रज्ञानाचा इतिहास म्हणजे जे काही टेक्नॉलॉजी आहे तिचा इतिहास अभ्यासावा लागतो. याचं कारण काय, दोन वेळा आला आहे प्रश्न बघा. पहिली गोष्ट, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत होता. बघा, जसजशी माणसाची प्रगती होत गेली लाखो वर्षामध्ये, प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये माणूस नवनवीन कौशल्य आत्मसात करत गेला. आता ती कौशल्य बघा, पहिलं कौशल्य काय, बाबा दगडापासून हत्यारं तयार करणं, त्यानंतर शेतीचं तंत्र मानव शिकला, अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. बघा, लाखो वर्षाच्या वाटचालीमध्ये प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यात माणूस वेगवेगळी कौशल्य शिकत गेला, बरोबर. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा काय, की बाबा दगडापासून हत्यारं बनवणं, शेती करणे, असं करत करत मानव आज विज्ञान युगापर्यंत पोहोचलेला आहे. त्यानंतर कृषी उत्पादने असेल, वस्तूंची उत्पादने असेल, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत गेले. ओके, आणि यांत्रिकीकरणामुळे उत्पादनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. यांत्रिकीकरणामुळे औद्योगिकरण झालं, औद्योगिक क्रांती झाली, त्यामुळे उत्पादन वाढलं. आणि ही प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास जो आहे तो समजून घेणं गरजेचं आहे, अशा शब्दामध्ये आपण याचं उत्तर लिहू शकतो. पुढचा बघा, पाचवा प्रश्न या ठिकाणी आहे, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. आता युनेस्को का जाहीर करतं हे समजून घेणं गरजेचं आहे बाबा. बघा, पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्यांच्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. बरं का, पूर्वजांनी निर्माण केलेली कलाकृती किंवा परंपरा आहे हा आपला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि त्या सांस्कृतिक वारशाविषयी आपल्याला आपुलकी आहे. ओके, हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या इतिहासासाठी जपणं आणि त्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. आणि हा जो वारसा आहे तो पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवणं गरजेचं आहे. ओके, पुढील पिढ्यांच्या हितासाठी जपणं आणि त्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होता कामा नये. जसजसा काळ पुढे जाईल तसतसा हा जो ठेवा आहे पूर्वजांनी जपून ठेवलेला तो नामशेष नाही झाला पाहिजे, तो संपला नाही पाहिजे. यासाठी त्याचं जतन कसं करावं याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. आणि नंतर मग हे जे काही परंपरा आहे, हे जी काही स्थळं आहेत यांचं जतन केलं जातं, संवर्धन केलं जातं, टिकवलं जातं. ओके, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं लिहिता येईल. पुढचा मुद्दा काय, की इतिहासाची संशोधन पद्धत अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते. ही गोष्ट खरी आहे की इतिहासाची जी काही संशोधन पद्धत आहे ती इतरही काही विषय आहेत त्या सगळ्या विषयांच्या अभ्यासामध्ये उपयोगी कशी ठरते ते बघा. इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो हे आपल्याला माहिती आहे. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही भूतकाळातील त्या घटनांवरच आधारित असते. म्हणजे वर्तमानात होणारी जी जडणघडण आहे ती भूतकाळातील त्या घटना, भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांवर आधारित असते. या घटना
तंत्र विज्ञान तंत्रज्ञान तत्वज्ञान सामाजिक धार्मिक राजकीय संघटन कला इतिहास इत्यादी क्षेत्रामध्ये घडलेल्या असतात. या ज्या घटना आहेत त्या विज्ञान तंत्रज्ञान असेल तत्वज्ञान असेल कला असेल या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या घडलेल्या असतात. ओके, या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसाठ्याचा एक स्वतंत्र इतिहास असतो. प्रत्येक क्षेत्रातील कलेचा असेल त्याचबरोबर तुमच्या इतर काही धार्मिक असेल सामाजिक असेल या प्रत्येकाच्या ज्ञानसाठ्याचा एक स्वतंत्र इतिहास असतो आणि या ज्ञानसाठ्याच्या आधारेच त्या प्रत्येक क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा चालू असते. म्हणजे मागचा जो काही ज्ञानसाठा आहे त्याच्या आधारेच पुढील प्रत्येक वाटचालीची दिशा चालू असते आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रातील इतिहासकाराचे हे महत्त्व लक्षात घेता, बरं का, प्रत्येक क्षेत्रातील इतिहासाचे हे महत्त्व लक्षात घेता इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनास आपणास उपयुक्त ठरू शकते. ठीक आहे, हा एक मुद्दा होता. त्यानंतर पुढे बघा, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. हा दोन वेळा आलेला प्रश्न आहे. म्हणजे कला जी आहे, कला जी आहे त्या कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता का, बघा. पहिला मुद्दा काय, कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. म्हणजे कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचं एक स्वतंत्र क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये काय बाबा, या कला वस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू लाकडाचा प्रकार त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकार सांगू शकतो. बघा, एखादी कुठलीही वस्तू असेल, खेळणी असेल किंवा कुठल्या एखादी वस्तू असेल, एखादी पेंटिंग असेल किंवा काही असेल एखादी वस्तू, तर या वस्तू ज्या नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू त्यातील लाकडाचा प्रकार त्यांचा दर्जा योग्य आहे का हे जाणकारच सांगू शकतात. आणि कला वस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतो. आपल्या सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा कलाकार चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. आणि एकूणच कला वस्तूंचे मूल्य ठरवताना या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता आहे. म्हणजे काय मुद्दे लिहिणार तुम्ही? पहिला मुद्दा लिहिणार कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचं एक स्वतंत्र क्षेत्र असतं. दुसरा मुद्दा, या कला वस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्या कुठल्या धातूपासून बनलेल्या आहेत, त्याचबरोबर त्यांचा दर्जा काय, त्याच्यातील लाकडाचा प्रकार काय हे फक्त तो जाणकार सांगू शकतो. आणि कला वस्तूंच्या कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतो. आणि या सगळ्यावरच्या ज्या काही गोष्टी आहेत तीन, त्या एकूणच वस्तूचं मूल्य ठरवताना या सगळ्या गोष्टींची पारख होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची आजच्या काळामध्ये आपल्याला आवश्यकता भासते. पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा काय, चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे. म्हणजे काय, चित्रकथीसारखी जी काही परंपरा आहे ही नामशेष होत चाललेली आहे, नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे, तर तिचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे. म्हणजे ती नामशेष नाही झाली पाहिजे, पुन्हा पुन्हा त्या प्रकारच्या परंपरा सुरू झाल्या पाहिजेत. ओके, त्या सुरू ठेवल्या पाहिजेत. मग कसं लिहायचं याचं उत्तर बघा, कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. म्हणजे कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने, लक्षात घ्या, कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची जी काही पद्धत आहे, जी काही परंपरा आहे, तिला आपण चित्रकथी परंपरा असं म्हणतो. या परंपरा आपल्या संस्कृतीचा घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे. म्हणजे या ज्या कला आहे त्या आपल्या संस्कृतीचा एक घटक असून तो आपला एक वैभवशाली वारसा आहे. ठाकर आदिवासी वारली, तीन शब्द महत्त्वाचे आहेत, तीन जमाती महत्त्वाच्या आहेत. अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकून ठेवलेली आहे. कोणी? ठाकर, आदिवासी आणि वारली. अशा जमातींनी ही जी चित्रकथी परंपरा आहे ती पिढ्यानपिढ्या जपून ठेवली आहे. आता झालंय कसं की चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्यात, त्यांचा वापरच होत नाहीये. म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या परंपरेचं पुनर्जीवन होणं हे खूप गरजेचं आहे असं या ठिकाणी म्हटलं गेलंय. पुढचा मुद्दा बघा, पुढचा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आहे, प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावं लागतं. बघा, आपल्याकडं पण प्रसार माध्यम, आता व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी माहिती येते, पण तिचं आपण कधी चिकित्सक आकलन करत नाही. एखादा फोटो आलाय की कर फॉरवर्ड अशी आपली अवस्था असते, तो बघत नाही काय नाही त्याच्यामध्ये काय आहे, एखादी माहिती इन्फॉर्मेशन तिच्यात काय दिलेलं आहे, खरंच खरं आहे का खोटं आहे का, या सगळ्या गोष्टी आपण बघत नाही. तर प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घेणं गरजेचं आहे. किंवा न्यूज, एखादी बातमी जरी कळाली पेपरमध्ये आली किंवा एखादी बातमी टेलिव्हिजनवर जरी आली, तर ती खरंच तिची सत्यता पण पडताळून बघणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे. कारण आजच्या बऱ्याचशा बातम्या आपल्याला फेक दिसतात, काहीतरी छापून येतं बऱ्याचदा असं निदर्शनास येतं. ओके, बघा, प्रसार माध्यमांद्वारे आपल्या समोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्याकडे जी माहिती येते ती वास्तवाला धरून असेलच असं अजिबात नाही आहे. दुसरा मुद्दा,
ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचा हेतू, सरकारी धोरणं, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणं गरजेचं आहे. बरोबर का? ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचा नेमका हेतू काय आहे, सरकारी धोरण कसं आहे, सामाजिक परिस्थिती सध्याची काय आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात. म्हणजे त्यांचा एक पूर्वग्रह असतो प्रसारमाध्यमांचा, त्याच्यानुसार किंवा दृष्टिकोन यानुसार ही माहिती दडलेली असते. प्रत्येक बातमी एकच असते, पण ती बातमी जो तो आपापल्या विचारांनी, आपल्या आपल्या पूर्वग्रहांनी, आपल्या आपल्या विचार सारणीनुसार ती बातमी तो आपापल्या न्यूज चॅनलवरती दाखवत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक बातमीचं एक जरी असली तरी तिचं स्वरूप आपल्याला वेगवेगळं दिसतं बऱ्याच ठिकाणी. जर्मनीमधील स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोज निशा प्रसिद्ध केल्या होत्या. म्हणजे जर्मनीमध्ये एक स्टर्न नावाचं साप्ताहिक आहे, दर आठवड्याला निघतं. त्यांनी काय केलं, रोज निशा, हिटलरच्या रोज निशा प्रसिद्ध केल्या होत्या. पुढे ही हस्तलिखिते बनावट असल्याचं लक्षात आलं, बाबा लक्षात आलं की बाबा ही हस्तलिखिते बनावट असल्याचं सिद्ध झालं. म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावं की बाबा खरंच माहिती खरी आहे का, खोटी आहे, हे आहे. ओके, तर बाकी अशी आपल्याकडं पण बरीचशी उदाहरणं आहे, तर ते त्याच्यावरती नंतर बघूयात. एका पेपरमध्ये आलं होतं एकदा, खूप पहिल्याच पानावरती खूप मोठी बातमी होती, आणि तिथं निळ्या कलरचा एक कुत्रा होता, आणि कुत्रा दाखवला निळ्या कलरचा, निळा रंग तो कुत्रा निळा झाला होता. आणि नंतर मग त्या बातमी छापलेली खाली लिहिलं की प्रदूषणामुळे कुत्र्याचा जो रंग आहे तो बदलत चाललाय, खूप मोठं विश्लेषण संपूर्ण पहिल्या पानावरती. आणि दुसऱ्या दिवसानंतर लक्षात आलं की त्या कुत्र्याला कोणतरी कलर मारला होता, रंग मारला होता काही टवाळ मुलांनी वगैरे, तर त्याच्यामागे प्रदूषण हा काही प्रकार नव्हता. तर अशा प्रकारच्या पण बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात, तर कधी कधी त्या बातम्या खरंच खऱ्या असतात की नाही ते समजून घ्यायला गरजेचं आहे. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते, तर वर्तमानपत्रांना कशी गरज पडते ते समजून घेऊयात. बघा, जुलै 19 मार्च 22 प्रश्न विचारला होता, एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावा लागतो. कुठलीही बातमी आहे तिचा ज्यावेळेस सविस्तर आढावा घेतला होतो त्यावेळेस वर्तमानपत्रांना त्या बातमीचा भूतकाळ जो आहे तो शोधावा लागतो. दिनविशेष सारखी सदरे देताना सुद्धा पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्या लागतात. म्हणजे दिनविशेष सारखी सदरे देताना पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्याच लागतात. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावर आधारलेली असतात, म्हणजे इतिहासावर आधारित काही सदरे असतात, काही स्तंभ असतात, काही लेख असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना ज्या आहेत त्या समजतात. वृत्तपत्रे भूतकाळातील काही घटना, युद्ध, नेते आदींची शताब्दी व 50-75 वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने काही लेख असतात किंवा विशेष पुरवणे असतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ आपल्याला अभ्यासावाच लागतो, आणि म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. आता उदाहरणार्थ श्रीराम मंदिर बांधलं, आता श्रीराम मंदिर बांधलं ज्या दिवशी बाबा त्या श्रीराम मंदिरामध्ये बाबा प्राणप्रतिष्ठान सोहळा होता, तर त्याच्या काही दिवस अगोदर खूप साऱ्या बातम्या आपल्याला आपण वाचल्या असतील. आणि त्या बातम्यांमध्ये कसं असतं की बाबा त्या दिवसाचीच बातमी नसते, तर आधीचा भूतकाळ, बाबा तिथं आधी काय होतं, बाबा तिथं ती मस्जिद नेमकी कशी बांधली गेली, ती कशी आली, कुठून आली, तिच्या आधी काय होतं, आणि नेमकं कुठल्या केस जी आहे ती कुठून सुरू झाली, त्याचबरोबर न्यायालयाचे एवढ्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने जे काही निर्णय देण्यात आले ते कुठले होते, अशा प्रकारे सगळा प्रवाससुद्धा वेगवेगळ्या वृत्तपत्रामधून मांडला जात होता. त्याच्यामुळं तो भूतकाळ जो आहे, तो इतिहास जो आहे, तो इतिहास जाणून घेणं त्यावेळेस गरजेचं असतं. म्हणजे अशा प्रकारे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडतेच. ओके, आता समजा एखादा थोर पुरुष असेल, एखादा मोठा नेता असेल, त्याचं जर का दुर्दैवाने निधन वगैरे झालं किंवा काही झालं, तर मग आता त्यांच्या बातम्या छापून येतात त्यांच्याशी रिलेटेड, बाबा झालं, नंतर मग त्यांचा भूतकाळ, त्यांनी कुठे घेतलेले निर्णय, त्यांचा प्रवास, तो सांगत असताना इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. बघा, संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली, त्याचं कारण काय माहिती आहे का, की पहिली गोष्ट, एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने भारुडे लिहिली. बरोबर, या भारुडांच्या विविध विषयात विविधता आणि नाट्यमयता होती, नाट्यमक्ता होती. म्हणजे पहिली गोष्ट काय, भारुडांच्या विषयात विविधता आणि नाट्यमयता होती हा मुद्दा. दुसरी गोष्ट, विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांना आवडला. काय बाबा, विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा, उपदेश देण्याचा हा जो प्रकार आहे तो लोकांना आवडला. आणि ही जी भारुडे आहेत ती चालींवर गायली जात असत, त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात, ही भारुडं चालीवरती गायली जात, त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ही सगळी भारुडं जी आहे ती गायली जात होती. आणि चौथा मुद्दा लिहू शकता, व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली असं आपण म्हणू शकतो. पुढे बघा, या ठिकाणी भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे का आहे, त्याचं कारण बघा. पहिली गोष्ट, भारतात चलचित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन
कुटुंबियांनी 1885 मध्ये केला, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा लिहा 1899 मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला. त्यानंतर दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मुंबईत दाखवला. त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी 1913 संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतः दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रसिद्ध केला आणि अशा रीतीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे, कारण एवढी सगळी कामं महाराष्ट्रात झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा आहे की सध्याच्या काळात खेळाचं अर्थकारण बदललंय, खूपच बदललंय. बघा, IPL आल्यापासून क्रिकेटचं तर अर्थकारण पूर्णपणे बदललंय, त्याच्या अगोदर इतकं नव्हतं. बघा, 20व्या 21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले. 20व्या 21व्या शतकामध्ये वेगवेगळ्या देश एकमेकांशी स्पर्धा करू लागल्या. सर्वच सामन्यांचं थेट प्रक्षेपण म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला दिसतो. एखाद्या गावामध्ये जरी क्रिकेट चालू असेल तरी ते यूट्यूबला लाईव्ह दिसतं, अशी अवस्था आहे. बरं का, थेट प्रक्षेपण जगाच्या कान्याकोपऱ्यात एकाच वेळी होत असतं, त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने बघतात. हौशी खेळाडू कशासाठी? शिकण्यासाठी, आणि प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने बघतात. निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी बोलवलं जातं, म्हणजे कॉमेंटेटरी करतात ना बरं का, त्यांच्यासाठी बोलवलं जातं. त्यानंतर सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आता येतोय पैसे खर्च करून, त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात, इथं मोटर झालं, मोठ्या प्रमाणात कंपन्या काय करतात, बाबा एवढी सगळी लोकं येतात मग ही कंपन्या काय करतात, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करून जाहिराती देतात. ओके, आणि या सगळ्या कारणांमुळे खेळाचं अर्थकारण बदललं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसा खेळाडूंना मिळतो, आयोजकांना मिळतो आणि आपण काय करतो माहिती आहे आपल्याला. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. बघा, इथं काय दोन वेळा आतापर्यंत येऊन गेला आहे, कसा काय? बघा, खेळण्याद्वारे इतिहासावर कसा प्रकाश पडतो? बघा, मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे, त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे. बघा, खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. एखादं जुन्या काळातलं खूप 50, 60 किंवा 100 वर्षापूर्वीचं एखादं खेळणं सापडलं तर ते खेळणं बघून त्या काळातले धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आपल्याला समजतात. मातीचे किल्ले त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात, त्यावरून किल्ल्याच्या रचनेचा अभ्यास होतो. उत्खनन करताना पॉम्पेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्यातील प्राचीर संबंधावर प्रकाश ठरतो. म्हणजे रोममध्ये एक पॉम्पेई नावाचं शहर आहे, तिथं एक काही उत्खनन करत असताना बाहुली सापडली आणि ती भारतीय हस्तदंताची बाहुली होती, हस्तदंती बाहुली होती. त्यामुळे भारत आणि रोम यांच्यामध्ये काही संबंध होता का, तर त्या संदर्भातला एक मुद्दा समोर येतो. आणि मोहेंजोदारो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धतीतले पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती आपल्याला मिळते. ओके, परंतु त्या काळातली जी लिपी आहे ती आपल्याला अजून कळाली नाही आहे. बघा, पुढे जाऊयात. पुढे आणखी प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार का म्हटलं जातं, याचं पण एक स्पेशल कारण आहे. बघा, कारण त्यांचं हॉकी बघा समजून घेऊयात. मेजर ध्यानचंद हे त्यावेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू आणि संघनायक होते, म्हणजे कॅप्टन होते भारतीय संघाचे. त्यांनी 1928, 1932, 1936 चाराचा पाडा लक्षात घ्या, 28, 32, 36 अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. आणि 1932 ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका आणि जपान विरुद्ध 25 केले होते. ही खूप मोठी एक पूर्ण टीम करत नाही तर त्यांनी एकट्याने केले होते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400 पेक्षा अधिक गोल केले होते हॉकीमध्ये. आणि म्हणून मेजर ध्यानचंद यांना हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते. ही परिस्थिती एक जबरदस्त त्यांचं काम होतं, खेळ होता. बघा, आजच्या काळात परदेशात जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता हे जे काही प्रश्न आहे या ठिकाणी पुढचे, तर ते प्रश्न तुम्ही जरा थोडेसे वाचा, तुम्ही समजून घ्या, वाटलं तर स्क्रीनशॉट मारा. मी सगळे एक्सप्लेन करत नाही, कारण आपला पेपर जवळ आहे, त्यामुळं पेपरच्या अनुषंगाने तुमची तयारी करा. ओके, बघा, ह्याचा स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या. आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अभिलेखागार व ग्रंथालय नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात, हा 2 वेळा आत्तापर्यंत येऊन गेला बोर्डाच्या परीक्षेला, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रत्येक भाषिक समाजात कोश वाङ्मय निर्माण होण्याची गरज आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
त्याच्यानंतर इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणं आजच्या काळात गरजेचं आहे, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याचं कारण काय माहिती आहे का? बघा, बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं. मग बाळशास्त्री जांभेकर यांनी कुठलं वृत्तपत्र सुरू केलं? तर दर्पण. एखादी रिकामी जागा सुद्धा येऊ शकते. मराठी भाषेतून किंवा पहिले मराठी वृत्तपत्र कुठलं? तर दर्पण. मराठी भाषेतून सुरू केलेले हे पहिले वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर हे आद्य संपादक, आद्य आठ्या नाही तर आद्य संपादक. आद्य संपादक कोणाला म्हणतात? तर बाळशास्त्री जांभेकरांना, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला म्हणून दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झालेला 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, आता पुढचा मुद्दा बघा. चित्रपट माध्यमात इतिहास हा महत्त्वाचा विषय आहे, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होते, त्याचबरोबर अभिलेखागारातील कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह मानली जातात, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हे जे 24 प्रश्न आहेत याच्यातले मी जवळपास 90% प्रश्न तुम्हाला एक्सप्लेन केलेत. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येत राहतात. ठीक आहे, तर आत्ताच्या थोडासा बाजूला होतो, यांचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यस, ओके. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी अशा प्रकारे आपण महत्त्वाची जी कारणे त्या ज्या आहेत ती आपण बघितलेली आहे. सकार म्हणजे विधाने सकारण लिहा हे बघितलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर बाय मित्रांनो, धन्यवाद.